दर्शकों को मेरा सप्रेम जय भीम। मैं प्राध्यापक बुजाड़े सर, मैं अभी इस वक्त भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई बुद्ध विहार शेडी में हूँ। ये शेडी छोटा सा गांव तालुका पौनी जिला भंडारा में आता है। आप लोग देख रहे हैं संदेश बाभिमा चलो बुद्ध की ओर, और इस प्रोग्राम की शुरुआत हम बुद्ध वंदना से करेंगे। शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, सिंबल आपणारे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्ववंदनीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंना मी त्रिवार वंदन करतोय, मा कांती ज्योती सावित्रीबाई फुले, मा रमाई मा भीमाई आणि आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज, हिंद विश्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ, संत जगनाडे महाराज, संत रविदास आणि सावित्रीबाई फुले, आणि आपण आता ज्या
19 तारखेला ज्या स्वच्छतेचे प्रतीक वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबांची जयंती साजरी केली ते वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा आणि ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या समाज उद्धारासाठी आपला प्राणाचा आहुती शेवटचा क्षण क्षण दिला ते सर्व संत महात्मे आणि ज्या वीर शिपायांनी आपल्या पुलवामा काश्मीरमध्ये आपल्या देशाच्या स्वातंत्र्य देशाच्या रक्षणासाठी आपलं बलिदान दिलं त्या सर्व आमच्या सैनिकांना वीर सैनिकांना वीरगती प्राप्त सैनिकांना मी लाड बुद्धा टी व्ही चॅनलच्या वतीने आदरांजली अर्पण करतोय. संदेश बा भीमा चलो बुद्ध की ओर ही जी धारावाहिक लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलवर आपण बघत असता त्या लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या संदेश बा भीमा चलो बुद्ध की ओर ह्या धारावाहिकचे मुख्य मार्गदर्शक लॉर्ड बुद्धा मैत्री संघाच्या अंतर्गत ही आपल्याला लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलवर रोजाना आपल्याला बघायला मिळतं. आज आपल्याला प्रत्यक्ष लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलचे मुख्य प्रवर्तक आदरणीय भुजाडे सर ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मनोरथा ताई जांभुळे जी प सदस्य सावरला ह्या कार्यक्रमाचे सर्व पोलीस पाटील मान्यवर आमचे सहकारी खोबरागडे सर ह्या गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य सगळ्यांची नावं आपण घेऊ शकणार नाही आणि त्यांची अत्यंत आवश्यकता असते ते शिर्डी येथील सर्व आमच्या गावातील बहुजन समाजातील आमचे बांधू आणि भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी श्रद्धावान उपासक उपासिका आणि आपण जिथून कुठं उभे असाल तरी आपण असलेले आमचे श्रद्धावान उपासक समजावं. मित्र हो लाड बुद्धा टी व्ही चॅनल नागपूर ही सर्व तुमची आणि सर्वांची सहकार्याने चालविली जाणारी चॅनल आहे. ही चॅनल पूर्ण 28 राज्यामध्ये लाड बुद्धा टी व्ही चॅनल सॅटेलाइट थ्रू आपल्याला ही धारावाहिक आपल्याला प्रदर्शित करायला किंवा कुठल्याही थोर महापुरुषांचे विचार आपल्याला टीव्हीवर बघायला ही चॅनल आपल्याला सहकार्य करीत आहे आणि ही तुमची आमची सर्वांची सहकार्याने चालविलेली चॅनल असल्यामुळे ह्या चॅनलवर दुसरं काही नसताना दुसरं काही दिसतं काय नाही. ह्या चॅनलवर आपल्या महापुरुषांनी जे काही कार्य केलेलं आहे त्या महापुरुषांचं कार्य त्या चॅनलवर आपल्याला बघायला मिळते. सकाळला आपल्याला वंदनेपासून सुरुवात होताना दिसते. इतर चॅनलवर अशा प्रकारचा कार्यक्रम दिसतो का नाही. इतर चॅनलवर आपल्याला अशा प्रकारचे वंदनीचे कार्यक्रम काही दिसत नाही आणि म्हणून आपण समजू शकता आपण प्रज्ञावान आहात आपण गुणवान आहात आपण उपासक आपल्या बाबासाहेबांचे अनुयायी आहात आणि म्हणून ह्या चॅनलला आपण सदोरी चालावं असं वाटतं की नाही वाटतं तुम्हाला. इतरांच्या 500 ते 600 चॅनल आहेत त्यावर कुठल्याही थोर महापुरुषांचे विचार दाखवले जात नाहीत आणि आपली एकमेव चॅनल आहे ती सॅटेलाइट आहे लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल की त्यावर थोर महापुरुषांचे विचार दाखवले जातात आपल्या छोट्या छोट्या कार्यक्रमाला प्रदर्शित केले जातात आपल्या मुला मुलींचे गीत गायनाचे सादरीकरण केलं जातं आणि म्हणून आज मी तुमच्या गावामध्ये भदंत आर्य नागार्जुन सुरय ससाई बुद्ध विहार शिर्डी सोमनाळा तालुका पवनी जिल्हा भंडारा येथील विहारामध्ये हक्काने आलेलो आहे कारण आपली ती हक्काची एकमेव चॅनल आहे आणि म्हणून ही चॅनल आपल्याला थोर महापुरुषांचे विचाराचे आदान प्रदान आपल्या दारापर्यंत आपल्या बालमस्तिष्क पटलावर येणाऱ्या आमच्या भावी पिढीच्या मनावर अगर उजवायची असेल तर आपल्याला ह्या चॅनलला मदत करणं हे गरजेचं आहे. बाबा साहब ये डिस्ट्रिक्ट कौन से आता है? भंडारा में आता है. हाँ तो भंडारा में चौपड़ में आए थे बाबा साहब अम्बेडकर आए थे. उस वक्त बाबा साहब अम्बेडकर ने कहा कि ये मेरे लोग हैं. क्या बोल रहे बोधिसत्व? ये मेरे लोग हैं, मेरा सपना पूरा करने वाले ये लोग हैं, इसलिए आप पर भरोसा किया. बहुत भरोसा आप पर करके ये मिशन आपके हवाले किया और बाबा साहब चल पड़े. तो ये मिशन का क्या हुआ, क्यों नहीं हुआ देश में बाबा साहब अम्बेडकर का सपना पूरा? क्योंकि हमने आवाज़ बुलंद नहीं क्या? दो चार स्टूडेंट्स ने इधर से जय भीम बोल दिया. आप सबको मालूम है देश में डेमोक्रेसी है और जिस देश में डेमोक्रेसी होती है उस देश का हर नागरिक का आवाज़ बुलंद होना चाहिए. आप तो बाबा साहब अम्बेडकर के फॉलोअर हैं, उपासक हैं, तो आपका आवाज़ कितना चाहिए था? आपका आवाज़ अभी तक बुलंद होकर मुंबई और दिल्ली तक जाना चाहिए था. वहाँ से तो रिमोट कंट्रोल है पर्सनैलिटी डेवलपमेंट का, लेकिन कभी आपने आवाज़ भी बुलंद नहीं की, इसलिए बाबा का सपना पूरा नहीं हुआ. अगर आज हम सब मिलकर बाबा साहब अम्बेडकर का सपना उसका विजन अगर आपको पूरा करना चाहते हो तो आपका आवाज़ बुलंद करना चाहिए. वंस अगेन लाउडली जय भीम. सो आई एम सो ग्लॅड टू मीट यू. खरंच तुम्हाला आज भेटून मला खूप खूप आनंद झाला. युअर फर्स्ट स्टेप टुवर्ड बुद्धिझम, की तुमची प्रथम स्टेप बुद्धिझमाकडे येत आहे. यू डोंट नो अंडरस्टँड इंग्लिश? आप इंग्लिश नाही जाणते नाही क्या? आप
तो बाबा साहब अंबेडकर के उपासक है, इसलिए डॉक्टर बी आर आंबेडकर ऑलवेज टीच अप इंग्लिश लैंग्वेज। बाबा साहब नेहमी इंग्रजी बोलायचे आणि आपण पण इंग्रजी का पण बोलायचं नाही, आणि म्हणून मेन पर्पज ऑफ दिस प्रोग्राम फुलफिलिंग द ड्रीम्स ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बाबासाहेबाचं स्वप्न आम्हाला साकार करायचं आहे। बाबासाहेबांनी सांगितलं बरं का, 4 नोव्हेंबर 33 जा लिहून ठेवा भिंतीवरती तुम्हाला राज्यकर्ती जमात बन। म्हणजे काय होतो राज्यकर्तीचा जमात, असा अर्थ होतो की आमचे मुलं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर झाले पाहिजे यासाठी माझा प्रोग्राम असतो, की आमचे मुलगा कलेक्टर झाले पाहिजे, आमची मुलगी MBBS MD डॉक्टर झाली पाहिजे, आमचे मुलं सुप्रीम कोर्ट हाय कोर्टाचे डिस्ट्रिक्ट कोर्टाचे जज झाले पाहिजे, आमचे मुलं मंत्रालयामध्ये कमिशनर झाले पाहिजे, आमचे मुलं तहसीलदार BDO झाले पाहिजे। आणि मला सांगा हे सर्व मोक्याच्या जागा पटकवण्यासाठी कोण्या भाषेचा वापर करावा लागणार? आता इंग्रजीशिवाय कलेक्टर होणार नाही, कारण सर्वात जास्त कलेक्टर या देशामध्ये केरळमधून आलेले आहे, कारण केरळची भाषा इंग्रजी आहे। म्हणून बाबासाहेब आंबेडकर ऑलवेज टीच अप इंग्लिश लँग्वेज। बाबासाहेब नेहमी इंग्रजी का बोलायचे, कारण ही गिव्ह मेसेज यू पीपल, माय स्ट्रगल्स फॉर नॉट पॉवर अँड प्रॉपर्टी बट माय स्ट्रगल्स फॉर ओनली फ्रीडम, फ्रीडम ऑफ माइंड इज अ रियल फ्रीडम, यू आर फंडामेंटल राईट टू फ्रीडम स्पीच अँड एक्सप्रेशन। तुम्हाला तुमचं विचार एक्सप्रेस करण्याचं आर्टिकल प्रावधान तुम्हाला स्वातंत्र्य देत आहे, लिबर्टी ऑफ थिंग्स अँड एक्सप्रेशन। मग कशासाठी दिलं आहे बाबासाहेबांनी? बाबासाहेबांनी यासाठी तुम्हाला सर्व लोकांना आर्टिकल 19 निर्मिती करता की माणूस हा मॅन इज सोशल अँड रॅशनलिझम, माणूस हा सामाजिक प्राणी आहे, त्याच्याचबरोबर तो विचारी प्राणी आहे। मग विचारी प्राणी आहे तर विचार स्वतंत्र आवश्यक नसतं का? बिलकुल करेक्ट बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, कारण माणसाचा जर तुम्ही अभ्यास केला सायकॉलॉजीचा मानसशास्त्राचा, तर माणसाला शरीर आहे आणि मन आहे। शरीर आणि मन असल्यामुळे शरीराचं खाद्य काय असतात? अन्न। अन्नामध्ये प्रोटीन्स असतो, अन्न जिवंत राहतं, पण मन आहे ना, तर मनाचं खाद्य असते विचार। आणि विचार कुठं लिहून ठेवलेले बाबासाहेब आंबेडकरांनी? पुस्तकामध्ये। तर म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं वाचाल तर वाचाल, बौद्ध संस्कृती वाचने संस्कृती जगमान्य श्रेष्ठ संस्कृती, या संस्कृतीचा आधार बाबासाहेब सायंटिफिक आउटपुट ठेवतात। एवढी चांगली संस्कृती बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, पण त्या संस्कृतीचं आचरण होत नसेल, गुडकंडक होत नसेल, सदाचरण होत नसेल, शिलाचरण होत नसेल, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत दॅट इज कॉल्ड एनलाइटनमेंट इंडिया, प्रबुद्ध भारत निर्माण होणार। मग प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात रीडिंग इज नेसेसरी टू अंडरस्टँड बुद्ध धम्म। बुद्ध धम्म जर समजून घ्यायचं तर वाचन आवश्यक आहे, वाचन सोडायचं नाही, वाचन इतकं करायचं की बाबासाहेब आंबेडकर रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत वाचन करायचे। हा आदर्श जर समाजाचे स्टुडंट्सनी घेतला तर निश्चित मात्र येणारा नवीन भविष्यकाळ हा आमचाच असेल। आम्हाला आईला इच्छा असते की माझी मुलगी डॉक्टर झाली पाहिजे, इंजिनियर झालं, कारण रिझर्वेशन दिलेलं आहे। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आवर फ्युचर डिपेंड्स अपॉन हाउ वी थिंक इन ॲक्शन, फ्युचर डज नॉट एक्झिस्ट इट इज क्रिएटेड। तुमचं भविष्य तुम्ही कसं विचार करता आणि कसं कृती करता याच्यावर अवलंबून राहणार। फ्युचर डज नॉट एक्झिस्ट इट इज क्रिएटेड। तुमचं भविष्य घडत नाही, घडवलं अत्तदीप भाव। आणि म्हणून स्वयंदीप भाव, फाइंड युअर ओन लाईट, तुमचा स्वतःचा प्रकाश। आणि यासाठी नॉलेजची गरज असते। मनाला जे प्रवृत्त करतं कोण? नॉलेज इज इन्स्टिट्यूट इफेक्ट टू टर दी माइंड। इंग्रजी काही खूप कठीण भाषा नव्हती, कारण आज काळ बदललेला आहे। 90 LPG नावाचा कायदा पास झालेला आहे, जागतिकरण झालेलं आहे, ग्लोबल व्हिलेज झालेलं आहे। आता आपल्या पोरांना इंग्रजी येणं अतिशय महत्त्वाचं आहे। तुम्ही जर तुमच्या पोरांना इंग्रजी शिकवलं नाही तर मात्र तो स्पर्धेत टिकणार नाही। स्पर्धेत टिकणार नाही तर रिझर्वेशननुसार SC कलेक्टर होऊ शकतो की नाही? होऊ शकतो, पण आम्ही बनवला का? बुद्ध काय म्हणतात, ॲज यू थिंक सो बिकम। तुम्ही जसं विचार करता तसंच बनता। मग तुम्ही विचार केला का मुलींच्या संदर्भात की माझी मुलगी डॉक्टर झाली पाहिजे? केलाच नाही विचार, म्हणून डॉक्टर बनली नाही। तुम्ही विचार केला नाही का सुप्रीम कोर्ट हायकोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्टाचे जज आमची मुलं बनले पाहिजे? विचार केला नाही। बुद्ध खोटे बोलतात का? नाही, बुद्ध कधी खोटे बोलत नसतात। म्हणून त्या दिशेनं जर चळवळी गेल्या तर निश्चित मात्र, कारण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की शिकायला पाहिजे भाषा। भाषा जर शिकली असती, अजे नसता कलेक्टर झाला आमचा पोरगा, परंतु तुम्हाला जर बुद्ध आणि धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहिले आहे, दिस बुक मराठी आणि इंग्लिश लँग्वेज कोण्या भाषेमध्ये लिहिलेला हा ग्रंथ? इंग्रजीमध्ये। कशासाठी? की माझ्या लोकांना आलं पाहिजे इंग्रजी, कारण बाबासाहेबाचं व्हिजन बघा की पुढे इंग्रजीशिवाय आता मात्र, कारण रिट्रॅक्शन ऑफ द वर्ल्ड। बाबासाहेब मेन पर्पज ऑफ बुद्ध धम्म जेव्हा सांगतात टू लिबरेट ऑफ पुअर पीपल फ्रॉम मी सफरिंग, जीवन दुःखम आहे, कोणाला दिसलं? भगवंताला दिसलं नाही जी, जगामध्ये पाहिलं भगवंतानी किंवा भगवंताच्या लक्षात आलं लाईफ इज सारो अँड सफरिंग, हे जीवनच दुःखमय आहे। तेव्हा भगवंतानी दुःखाची कारणं शोधली, तेव्हा बुद्धाच्या लक्षात आलं इग्नोरन्स इज द रूट्स ऑफ ऑल सॉरो। अरे सर्व दुःखाचं कारण अज्ञानच आहे ना, अज्ञान आहे म्हणून दुःख दारिद्र्य गरिबी आहे। त्याच्यावरचं सोल्युशनच बाबासाहेबांनी 24 दिलं, एज्युकेट एज्युकेशन अँड ऑर्गनायझेशन, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा। एज्युकेशन इज मस्ट भाई, एज्युकेशन इज मस्ट, विदाउट एज्युकेशन वी कॅनॉट प्रोग्रेस इन लाईफ। शिक्षण नसेल तर कोणताही विकास होणार
म्हणून मुलांना खूप शिकवायचं आहे. आता आम्हाला आमच्या मुलीला इतकं शिकवायचं आहे की खूप शिकून तिला खूप मोठं बनवायचं आहे आणि तीच तिला स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. मग बघा तुम्हाला बी इंग्रजी भाषा येईल ना, नाही तुमचे पोरं पण इकडे चांगले पण MRV समजते ना, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होऊ शकते पोरं आपले, भरपूर पगार मिळतील. म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे, शिक्षणाला आणि लँग्वेजला महत्त्व दिलेलं आहे, भाषेला महत्त्व दिलेलं आहे. म्हणून बुद्धाच्या काळामध्ये पाली भाषा बोलत होते, पाली भाषेच्या माध्यमातून त्या काळामध्ये 6व्या शतकामध्ये प्रचार केला. परंतु काळनंतर बाबासाहेबाच्या वेळेस काळ बदलला होता, म्हणून आता तुम्हाला बदलावं लागेल. कारण तुम्हाला मी यासाठी धन्यवाद देतो की परवाच्या दिवशी माझा अमरावती जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होता, मला एका म्हातारीनं चाय प्यायला बोलवलं. सर म्हणे तुम्ही रोज टीव्हीवरती राहता, आज आमच्या गावामध्ये आलं, चला म्हणे चाय प्यायला. मी गेलो चाय प्यायला, तर त्या म्हातारीनं काय केलं, मला 2 पेढे दिले. तेव्हा मी म्हातारीला विचारलं, आजी म्हणलं हे 2 पेढे कशाबद्दल, समजून नाही राहिलं. नाही सर म्हणे तुम्हाला समजणार आहे नाही. मी म्हणलं सांग बापा. तेव्हा ती म्हातारी अशी म्हणाली की 1 पेढ्याच्यासाठी दिला की माझा एक नातू म्हणे कोतवाल झाला, नोकरीत लागले जी म्हणे कोतवालाची. बरं 1 पेढा बापा म्हणलं. दुसरा नातू म्हणे चपराशी झाला जी म्हणे, म्हणून तुम्हाला 2 पेढे दिले. मी म्हणलं आजी बाबासाहेबांनी असं सांगितलं का? बाबासाहेब म्हणे मोक्याच्या जागा पटकावा आणि रिझर्वेशनचा फायदा जर तुम्ही घेतला तर रिझर्वेशन इज द नॉट मॅटर ऑफ ब्रेड अँड बेटर, हा काय भाकरीचा प्रश्न आहे. मॅटर रिझर्वेशन इज द मॅटर ऑफ पार्टिसिपंट, तुमचा हिस्सा आहे हिस्सा, तो हिस्सा मागा. तुम्हाला संविधान ज्या दिवशी तुम्हाला हक्क आणि अधिकार कळेल ना, म्हणून एक पक्षीण होती, अजून 4 दिवस झाली उपाशी होती. मला माहीत आहे की आईचं हृदय कसं असते, घरी जरी पीठ नसेल ना तर आई कोणाच्या तरी घरून आणल आणि पोरांना जीव घालल. तशीच एक पक्षीण होती, 4 दिवस झाले उपाशी होती पिल्लं, तिने तब्येत बरोबर नव्हती तरी उडत उडत जंगलामध्ये गेली चारा आणण्यासाठी, कारण तिचे पिल्लं उपाशी होते. गेली जंगलामध्ये चारा वगैरे घेतला आणि पुन्हा पक्ष्याच्या दिशेनं निघाली आणि अर्ध्यापर्यंत आली. इतर पक्ष्यांनी पाहिलं अरे हिच्या चोचीमध्ये चारा आहे, चारा पाहून इतर लोकांनी हल्ला केलेला, तिच्यावर वार केलेला आहे, परंतु तिने चारा सोडला नाही. स्वतः रक्तबंबाळ झाली पण चारा सोडला, कारण तिचे पिल्लं उपाशी होती. तसंच बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं. अनेक लोकांनी बाबासाहेबाला संघर्ष करावा लागला, विचारधारेचा वैचारिक संघर्ष होता बाबासाहेब आंबेडकरांचा, परंतु बाबासाहेबांनी हक्क आणि अधिकार सोडले का? बहुजन समाजाला हक्क आणि अधिकार, संविधानात्मक हक्क आणि अधिकार दिले, याची जाणीव ठेवा. एक अतिशय महत्त्वाचा बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे, ते संविधान वाचावा. कारण परवाच्या दिवशी आम्ही एका गावामध्ये गेलो होतो, एका म्हातारीनं मला बोलवलंच पुन्हा, तर काय म्हणाली सर म्हणे चाला आणि चाय प्यायला. मी गेलो, तिनं काय केलं, आजी केसरी कापडामध्ये पद्धतशीर संविधान बांधून ठेवलं. मी म्हणलं आजी हे वाचलं का? नाही म्हणे वाचा लागत नाही म्हणे, कोणी जर मा घरी आलं तर दिसलं पाहिजे म्हणून घेतलं जी म्हणे. अरे म्हणलं असं नसते ना म्हणलं, ते दाखवायची नवी पुस्तकं वस्तू ही म्हणलं वाचायची असतात. अजी तुम्ही जर वाचली असता ना तर माइंड डेव्हलपमेंट झालं असतं तर हाय थिंग अँड हाय फ्लाय, तुम्हाला उंच भरारी मारायची आहे. या जीवनामध्ये तुम्हाला मोठं बनायचं आहे आणि विचाराशिवाय तुम्ही भरारी मारू शकणार नाही. म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की असे पोरं आपल्याला घडवायचे आहे, अभ्यास करणारे 18 तास आणि 21 तास बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे. आणि तुम्हाला या सेट ठिकाणी खूप दुसऱ्यांदा मी धन्यवाद देऊ इच्छितो की भरपूर संख्येने या ठिकाणी आलेले आहे आणि 9 वाजले तर तुम्ही या ठिकाणी शांतचित्ताने या ठिकाणी एकत्र बसलेले. कारण कसं झालं, मागं माझा चंद्रपूरला कार्यक्रम होता माझा 7 वाजताचा, मी पोचलो 8 वाजता. किती तास उशिरा पोचलो त्या गावामध्ये? 1 तास. का बरं? तुम्ही जर आमच्या नागपूरला आला असं तर नागपूरला मेट्रोचं काम चालू आहे, त्याच्यामुळे गाडी काय लवकर माझी 5 झाली ना, तर मी 7 न पोचता 8 वाजता पोचलो. अजी काय कमाल, त्या गावामध्ये 8 वाजता सर्व बौद्ध समाज झोपूनच गेला. सर 8 वाजता सर्व लोक झोपले, एकटाच राहायला चेता तो का? म्हणे सर मी आयोजक हा म्हणून सांगा म्हणे, नाही कारण मी झोपलो असतो म्हणे. का? म्हणलं खेड्यापाड्याने आपल्या समाजाचं असंच चालू आहे का? म्हणलं 7 वाजता. हो ना जी म्हणे, तुमची वाट पाहिली ना म्हणे 7 वाजेपर्यंत, पण तुम्ही काही आलेच नाही, हा समाज घरी गेला आणि झोपून गेला म्हणे. मग रोजच चालू आहे का? म्हणलं आपल्या समाजाचं. हो ना जी म्हणे, रोजच आम्ही 6 वाजता कामावर येतो म्हणे, 6:30 जेवतो, 7 झोपतो म्हणे. मग तुम्ही 7 झोपता तर उठता किती वाजता? सकाळचे 7 वाजता उठतो जी म्हणे. म्हणलं किती तास झोपता? म्हणलं बौद्ध लोक जास्त ना झोपत, पण 12 तास झोपतो म्हणे आम्ही. 7 ते 7. बापरे म्हणलं बाबासाहेबाचा समाज 12 तास एका दिवसाला झोपत असेल तर वर्षाला 6 महिने होते का नाही? आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं, त्या 27 सांगितलं. बाबासाहेबाला व्हिजन माहीत होतं की बाबासाहेब झोपले का? नाही, 12 तास कधीच झोपले नाही बाबासाहेब, फक्त 3 तास झोपायचे, 21 तास रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत. आणि हा आदर्श जर समाजाने घेतला तर समाजामधले विद्यार्थी खूप मोठे झाल्याशिवाय राहणार नाही. माणसं विचारानं पुढे गेलेले आहे, श्रीमंत. म्हणून मेन पर्पज ऑफ बुद्ध धम्म टू लिबरेट ऑफ पुअर पीपल फॉर्म इज सफरिंग, त्यांच्या दुःखमुक्त करायचं आहे भगवंताला. 90% लोक गरिबीचं जीवन जगत आहे. म्हणून माझी रेगवेगळ्या धम्म प्रसार करणं अतिशय काळाची गरज आहे. धम्म कोणाला कळाला?
इथलं ज्ञान होय ना भारतामधलं हे विदेशामध्ये गेलं, ब्रह्मदेश, थायलंड, म्यानमार, चीन, जपान सर्व देशामध्ये गेलं, त्या लोकांनी अभ्यास केला. अल्बर्ट आइन्स्टाईन इज द ग्रेट सायंटिस्ट ऑफ इंडिया, ही शेड अबाउट टू द तथागत भगवान गौतम बुद्ध इज द फर्स्ट टीचर ऑफ द वर्ल्ड. टीचर काय करतो, मार्गदाता असतं टीचर. टीचर मार्गदर्शक ते काय काय, टीचर दॅट इज लाईक अ कॅन्डल, ते कशी ते का मेणबत्ती सारखा असतो. मेणबत्ती काय करतो, तुम्ही लावली ना देवर हिमसेल्फ ती स्वतः जळते आणि लाईट टू अदर दुसऱ्याला प्रकाश देते. तुम्ही बी मेणबत्ती सारखेच महान आहे. मनुष्य बुद्ध म्हणतात मनुष्य देह मिळणे खूप महान अशी गोष्ट आहे, दुर्मिळ अशी गोष्ट आहे. म्हणून या जीवनाला समजून घ्या, तुम्हाला राहणीमानात बदल करायचा आहे की जीवनामध्ये बदल करायचा हे मात्र ठरवा. तुम्ही जर असं डिसाईड कराल की नाही मला, कारण परवाच्या दिवशी काय झालं, मी असाच एका ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला होता. अरे मुलं स्टुडंट्स तुम्ही बोलू नका. माझा प्रश्न कसा होता की व्हॉट डू यू वॉन्ट टू मोस्ट, तुम्हाला अधिक काय आवडतं, तर सर मनी ऑप्शन द्यावा. मी त्यांना दोन ऑप्शन दिले, मनी ऑर माइंड. सर्व लोकांनी काय मागितलं, सर्व लोकांनी मनीच मागितलं, पैसा पैसा पैसा. भगवंतानी सुद्धा जेव्हा ज्ञान प्राप्त झालं घरी आले होते भगवंत दुसऱ्यांदा, तेव्हा यशोधरेने म्हटले होते राहुलाला तू तुझा हिस्सा मागावा, तर भगवंत म्हणत आहे की मी तुला हे भौतिक सुख देऊ शकत नाही, मी तुला असं दान देईल तुझ्याच्यानं कधी सरणार. काय दिलं भगवंताने, धम्मत दिला ना जी. आपल्या जोर बाबासाहेबांनी काय दिला, धम्म दिला. म्हणून हे धम्म समजून घेणं अतिशय महत्त्वाचं. हे सर्व शास्त्रज्ञांनी बुद्धिझमचा अभ्यास केला आणि हे चंद्रावरती गेले. बघा किती मोठं, कशानं गेले, पायानं गेले का, नाही हे डोक्याचा बुद्धीचा. म्हणून बाबासाहेब म्हणाले होते कल्टिवेशन ऑफ माइंड यू शुड बी द अल्टिमेट ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स. तुम्हाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर बुद्धीचा सर्वांगीण विकास केला पाहिजे. त्या बुद्धीवरच तुम्ही हायलाइट होऊ शकता या देशामध्ये. म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की खूप विचारवंत बना आणि बाबासाहेब आंबेडकरांचं उर्वरित राहिलेलं स्वप्न आपल्याला सर्वांना मिळून पुढे न्यायचं आहे. परदेशी जात आहे रमा तुझा भीमाग, परदेशी जात आहे रमा तुझा भीमाग, सागर किनारी ने जीवनाची नाव ग, सागर किनारी ने जीवनाची नाव ग, परदेशी जात आहे रमा तुझा भीमाग, परदेशी जात आहे रमा तुझा भीमाग, शिक्षणासाठी मी परदेशी जाईना, शिक्षणासाठी मी परदेशी जाईना, परतून येईना पायीन दलिताचे गाव ग, परदेशी जात आहे रमा तुझा भीमाग. मागे नासरावे बाड पुढे पुढे वावे, माता पित्याचे नाव मोठे करावे, असे शिक्षण घ्यावे तुने शिक्षण घ्यावे, परदेशी जावे बाड परदेशी जावे, परदेशी जावे, परदेशातून तू आणावी विद्या दन, परदेशातून तू आणावी विद्या दन, फेड बाबा तू बाळाचे रुद्धवन, बाळाचे रुद्धवन. लग्नाच्या हळदीना पिवळी झाली रमा, भीमराया घरी नांदाया आली रमा, भीमराया
घरी नांदाया आली रमा लग्नाच्या हळदीना पिवळी झाली रमा भीमरावा घरी नांदाया आली रमा भीमराया घरी नांदाया आली रमा सेडी में हूँ। ये सेडी छोटा सा गांव, तालुका पौनी जिला भंडारा में आता है। हम लोगों को बताने जा रहे हैं संदेश बाबीमा। चलो बुद्ध कियो। संदेश बाबीमा। चलो बुद्ध कियो। संदेश बाबीमा। चलो बुद्ध कियो। एक साहेब बाबा साहेब। एक साहेब बाबा साहेब। एक साहेब बाबा साहेब। जय भीम। जय भीम। जय भीम। क्या मेरा मन रवि के साथ मैं प्राध्यापक बुजाड़ सर और हमारे तालुका प्रतिनिधि माननीय अरविंद जी धारगावे सर और बादल सर और श्रद्धाशील बौद्ध उपासक उपासिका संघ के साथ मैं प्राध्यापक बुजाड़ सर जय भीम नमोदय जय भारत।